इकडे आहे त्यात जर 16% तुम्हाला वाढवायचं असेल तर ते 68% होतं. आणि पूर्ण देशभरात जाट आंदोलन सुरू होतं, गुजर आंदोलन सुरू होतं, सगळ्यांची मागणी होती. गुजरातमध्ये पटेलांचं आंदोलन, पाटीदार आंदोलन सुरू होतं त्यांचं. तर फक्त हा काही महाराष्ट्राचा प्रश्न नाही की तो फक्त मराठा आरक्षणापुरता मर्यादित प्रश्न नाही आहे, हा पूर्ण देशभरातला आता सगळ्यांचं लक्ष आज तसं जर बघितलं तर सगळे असोत, ते पाटीदार असोत गुजरातमधले किंवा जाट असोत किंवा गुर्जर असोत हरियाणातले, या सगळ्यांचंही लक्ष याकडे लागलंय की महाराष्ट्र सरकार नेमकं आरक्षण कसं देणार आहे, सुप्रीम कोर्टाची जी मर्यादा आहे ती कशी ओलांडणार आहे, आणि तेही घटनेच्या चौकटीत राहून. हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. मला असीम सरोदेंना हा प्रश्न विचारायचा की तुम्हाला काय वाटतं की सरकार कशा प्रकारे हे आरक्षण देईल की ते घटने ते सुप्रीम कोर्टातही टिकेल. तो तामिळनाडूचा पॅटर्न आहे तो वेगळा. मला तरी आत्ता कायदेशीर शक्यता पाहिली तर काही जणांचं आरक्षण कमी केल्याशिवाय दुसऱ्यांना आरक्षणाच्या तिथे सामावून घेता येणार नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता या सगळ्या संदर्भात भाजपचे राज्यकर्ते आता जे राज्यामध्ये बोलत आहेत उमेशजी, तर आपण एकतरी केंद्रीय मंत्री बघितला का यांच्या पक्षाचा की त्यांनी तिथून सांगितलं असेल की आम्ही नाही झालं तर इथून लोकसभेतून करून घेऊ. पंतप्रधानांनी कोणतंही स्टेटमेंट त्याच्याबद्दल केलेलं आहे का? केलेलं नाही आहे. कारण की त्यांना माहिती आहे की हे होऊ शकणार नाही आहे आणि त्यामुळे आता जेवढा राजकीय फायदा घेता येईल तेवढाच घ्यायचा, हेच यांचं ठरलेलं धोरण आहे. आणि जर कायदेशीर दृष्टिकोनातून करायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्याला खूपच नेहमीसाठीचा उपाय म्हणजे परमनंट सोल्युशनचा भाग म्हणून याचा विचार करावा लागेल की धोरणात्मक बदल आता आवश्यक आहे. आणि म्हणून मग आरक्षणाचं धोरण आपल्याला प्रवाही करावं लागेल, आरक्षणाचं धोरण आपण सर्वसमावेशक करावं लागेल, त्यासाठी एखादी तटस्थ बिगर राजकीय लोकांची तज्ज्ञांची समिती खरोखरची नेमावं लागेल. आणि त्यांनी पूर्ण पक्षनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, भावनाशील न होता विचार केला पाहिजे की जे समाज प्रगतीच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत, ज्या कोणाला आरक्षणाची गरज आहे, आतापर्यंत ज्यांना दिलं त्यांच्यामधले कोणते प्रवर्ग आहेत ज्यांचा आता विकास झालेला आहे असं आपण म्हणू शकतो, आणि त्याच्यानंतर आरक्षणाचं एक धोरण जे बनवलं जाऊ शकेल ते कदाचित कायदेशीर दृष्टिकोनातून टिकाऊ असेल. त्याची प्रक्रिया खूप मोठी असणार आहे आणि आपल्याला आता आपण सगळेजण भावनाशील झालेलो असल्यामुळे आपल्याला ही नवीन प्रक्रिया काही करायची नाही असं मला वाटतं. अगदी सर, आपण बघितलं कायदेशीर बाजू सरोदिनी मांडलेली आपल्या समोर, पण यावर आता विरोधी पक्षांचं काय म्हणणं आहे बघूया. अहवालावर चर्चा व्हायला हवी, भाजप जल्लोषाची तयारी करते पण कायदा सक्षम करावा असं म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांनी. श्रेय भाजपचं नाही तर बलिदान गेलेल्या मराठा तरुणाईचं हे श्रेय असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. काय म्हटलंय बघूया. आता भाजपाने जल्लोषाची तयारी केलेली आहे, तुमची जी मागणी होती अहवाल असावा पण आता एटीआर रिपोर्ट आणण्याची तयारी. नाही, माझं म्हणणं आहे की अहवाल याच्यासाठी असावा का नेमका त्या अहवालात काय आहे हे कळायला पाहिजे होतं. सकल मराठा समाजाची ही मागणी होती की मागास आयोगाचा अहवाल विधिमंडळाच्या पटलावर ठेवला पाहिजे. आणि एवढंच नाही तर कायदा हे सांगतो की कुठल्याही मागास आयोगाचा अहवाल या ठिकाणी दोन्ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये ठेवला पाहिजे. तो ठेवला नाही, ॲक्शन टेकन रिपोर्ट ठेवताय, ठीक आहे. आता ॲक्शन टेकन रिपोर्ट जो काही सदनामध्ये येईल आणि त्याच्यानंतर हे कायदा या बाबतीत मराठा आरक्षणाचा येईल, विधेयक येईल, त्या विधेयकामध्ये नेमकं किती टक्के आरक्षण त्यांनी दिलं आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. 16% आरक्षणाचा कायदा जर या ठिकाणी आला तर नक्कीच हे काही एकट्या भारतीय जनता पार्टीने जल्लोष करायचा विषय नाही आहे. सकल मराठा समाजाने गेली अनेक वर्ष आंदोलन केलं आहे, मराठा समाजातल्या मान्यवर लोकांनी आपली पूर्णपणानं हयात आरक्षण मिळावा म्हणून घातली आहे आणि 40 मराठा समाजातल्या मुलामुलींनी आपल्या देहाचं बलिदान केलं त्यावेळेस हे आज आरक्षण या ठिकाणी मिळत आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आरक्षण देत असताना कायदा आणत असताना नेमकं काय हे मात्र सदनामध्ये गेल्यानंतरच कळेल. धन्यवाद. आरक्षण देतानाच जल्लोषाची गडबड ही कुठेतरी भाजपाला अडचणीची ठरते अशीच विरोधी पक्षांची भूमिका दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.